नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका निफ्टी बँक निफ्टी डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीने मुवमेंट होऊ शकते, ऑप्शनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे, त्याचबरोबर टेक्निकली मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठे, ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतो मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बघत असतो. मित्रांनो, आजचा एक ट्रेडिंग सेशन जे आहे ते मार्केटसाठी खूप चांगलं राहिलेलं आहे. मार्केट जे ते दिवसभर कंटिन्यू अप ट्रेंड जो आहे तो मार्केटनं दिलेला आहे. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी मित्रांनो या ठिकाणी 0.78% अप क्लोज झालाय. बँक निफ्टी कम्पॅरेटिव्हली जर बघितला तर 1.67% अप साईडला जाऊन काय झालं या ठिकाणी क्लोज झालाय. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, सकाळी निफ्टी जो आहे तो ओपन झाला होता 16,561 ला निफ्टीचं ओपनिंग झालं होतं. त्यानंतर निफ्टीने मित्रांनो हाय तयार केला होता 16,647. निफ्टीचा लो आहे 16,495 आणि प्रिव्हियस डेचा निफ्टीचा क्लोज आहे 16,496. त्याच पद्धतीने मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील एक चांगली रॅली जी आहे ती आपल्याला मार्केटमध्ये दिसून आली आहे. बँक निफ्टी सकाळी ओपन झाला होता 35,200. त्यानंतर बँक निफ्टीने जो हाय तयार केलाय 35,795 हाय या ठिकाणी काय केलाय तयार केलाय. आणि बँक निफ्टीचा लो आहे मित्रांनो 35,070 हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण का मार्केटवर आज आपला बुलिश व्ह्यू कुठून होता हे पण आपल्याला त्यासाठी बघणं गरजेचं. आणि प्रिव्हियस डेचं क्लोजिंग होतं 35,124. मित्रांनो, कालच्या लेक्चरचं मध्ये जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर मी सांगितलं होतं की मार्केट जे बुलिश आहे आणि निफ्टी स्ट्रॉंग आहे, बँक निफ्टी वीक आहे. आज बँक निफ्टी मित्रांनो एक जबरदस्त मुवमेंट दिले आणि ही जबरदस्त मुवमेंट देऊन बँक निफ्टीनं परत एकदा मित्रांनो काय केले 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती येऊन मार्केट 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ह्याच्या वरती येऊन मार्केटनं काय केलं परत एकदा क्लोजिंग दिलेलं आहे. आणि हे मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्वाची बाब जी आहे ती मार्केटसाठी इंडेक्ससाठी आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, उद्या आहे बुधवार, बिफोर 1-day एक्सपायरी -1-day आहे उद्या, हे पर्यंत लक्षात घ्या. आणि मित्रांनो मार्केटमध्ये कालच्या आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे आहे ते जबरदस्त बाईंग इंटरेस्ट दिसून आलाय. त्याचबरोबर मित्रांनो कालच्या ट्रेडिंग सेशनचा जरी विचार केला मित्रांनो तर मार्केट गॅप अप ओपन होऊन डाऊन साईडला काल काय झालं होतं त्या ठिकाणी गेलं होतं. मग मित्रांनो उद्यासाठी मार्केटची काय मुवमेंट असेल? मित्रांनो पाठीमागच्या 3 दिवसाचा जर विचार केला तर मार्केट दररोज काय करणार, जो लो तयार केलाय तो हायर साईडला लो काय केलाय मार्केटनं तयार केलाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि उद्या देखील मित्रांनो मार्केट याच पद्धतीने इकडे वरच्या साईडला लो जो आहे तो तयार करणं आपल्याला अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो मार्केटचं सध्या टेक्निकल सेटअप काय सांगते तर टेक्निकल सेटअप नुसार बँक निफ्टी मित्रांनो परत एकदा एका रेजिस्टन्स लेवलला जो आहे तो काय झाला या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच्याशी जर तुम्ही जर प्रॉपर जर स्टडी केला किंवा इथला एरिया जर चेक केला तर तुमच्या एक बाब पण या ठिकाणी लक्षात येईल. मित्रांनो जोपर्यंत बँक निफ्टी उद्या ह्या लेवलच्या वरती जाणार नाही, म्हणजे बँक निफ्टी जर मित्रांनो समजा उद्या 35,750 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर मित्रांनो मार्केटसाठी 36,200 हा एक रेजिस्टन्स एरिया आहे किंवा हा स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का पाठीमागच्या बऱ्याच वेळेला बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो ह्या रेंज मधून काय झालाय त्या ठिकाणी कन्सोलिडेट झालाय. आणि इथून हा बँक निफ्टीचा ब्रेकआउट जो आहे तो काही ग्लोबल सेंटिमेंटमुळे त्या दिवशी लास्ट वीकमध्ये डाऊन साईडला बँक निफ्टी आला होता. आणि ह्या स्प्रेडमध्ये काय केलंय मार्केटनं जे हायर साईडला मार्केट गेलं होतं पाठीमागच्या ऑगस्ट सिरीजमध्ये त्याचं प्रॉफिट बुकिंग किंवा लॉंग अनवाइंडिंग जे आहे ते इथं करण्यात आले होते काही ग्लोबल सेंटिमेंटच्या इश्यूमुळे. आणि त्यानंतर मित्रांनो परत मार्केट जे आहे ते हायर साईडला चाललं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी परत एकदा आपल्या इनिशियल स्टेजला जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे पाठीमागचा जो हाय आहे निफ्टीचा विशेषतः याच्या ठिकाणी घेऊन मार्केटनं क्लोजिंग दिलं. हे पहिल्या लक्षात घ्या. कारण का ह्या दिवशी जे मार्केट गॅप अप ओपन होऊन जे डाऊन साईडला आलं होतं म्हणजे मार्केट परत एकदा मार्केटनं जो काय फॉल पाठीमागच्या 3-4 दिवसापूर्वी अनुभवला होता तो फॉल पूर्णपणे मार्केटमधला रिकव्हर झाला. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो उद्या निफ्टीवरती देखील आपला व्ह्यू जो आहे तो बुलिश असेल. आणि विशेषतः ऑप्शन चेन जर बघितले निफ्टीची तर ह्या ऑप्शन चेन मध्ये देखील बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअरली दिसून येतात. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टीचे सध्या काय कंडिशन आहे नेमकी मार्केटच्या दृष्टीनं हे आपल्यासाठी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो निफ्टीचा जो सपोर्ट सध्याला बनायला लागलाय हा सपोर्ट कुठं आहे हे पहिल्यांदा काय करा तुम्ही समजून घ्या. मित्रांनो निफ्टीचा सपोर्ट तयार झालाय 16,500 या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच मित्रांनो 16,600 या ठिकाणी देखील मार्केटचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि मित्रांनो ओआयचा जर विचार केला विशेषतः चेंज इन ओआय हा मित्रांनो 16,600 ला आज ह्युज ओआय ऍडिशन जे आहे ते पुट साईडला झालेला आहे. याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो उद्या मार्केटसाठी
अपसाईडला एक स्ट्रॉंग मुमेंटम जो आहे तो जनरेट करण्याची तयारी जी आहे ती मार्केट काय करते. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो ऑलमोस्ट 1.28 सीआर जे आहे ते पुट जे आहे ते काय झाले मार्केटमध्ये सेल झाले. आणि हे खूप मोठं ऍडिशन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटचा सपोर्ट जो आहे निफ्टीचा हा खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्याशी कम्पेअर करता तुम्ही जर निफ्टीचा रेजिस्टन्स चेक केला या ठिकाणी मित्रांनो, तर रेजिस्टन्स मध्ये आपल्याला काय कंडिशन आहे हे पण काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो बँक निफ्टीचा जर निफ्टीचा जर रेजिस्टन्स बघितला तर 16,600 या ठिकाणी भलेही तुम्हाला कॉल रायटर असलेला स्क्रीनवर दिसेल पण ऍक्च्युली 16,700 आणि 16,800 यापर्यंतचा एरिया जो आहे तो मार्केटनं काय केलाय ऑप्शन चेन मध्ये ओपन केलेला आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का, चेंज इन ओआय जो आहे ना, त्या चेंज इन ओआय मध्ये आज मार्केटमध्ये कोणताही कॉल रायटर जो आहे त्या ठिकाणी स्क्रीनवरती नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑलमोस्ट 45 लाख काय म्हणतोय मी 45 लाख सीईचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते क्लोज झालेत. आणि खूप मोठा लॉस जो आहे तो आज मार्केटमध्ये कॉल रायटरचा झालाय. म्हणजे याचा अर्थ रेजिस्टन्स जो आहे तो खूप वीक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे निफ्टीसाठी हायर साईडला बरीच रेंज आहे ती उद्यासाठी ओपन केलंय. आणि ही रेंज परत एकदा मित्रांनो क्लिअरली आपल्याला साधारणतः 16,800 पर्यंत मार्केट जो आहे तो अप्पर साईडला जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो विशेषतः जर बँक निफ्टीचा तुम्ही विचार केला, बँक निफ्टीचं जर ऑप्शन सेटअप बघितलं तर बँक निफ्टीचं ऑप्शन सेटअप काय सांगते तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 35,500 या स्ट्राईक प्राइसला ओवाय आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो चेंज इन ओवाय देखील ह्या स्ट्राईक प्राइसला ह्यूज ओवाय ॲडिशन जे आहे ते झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो निफ्टीसाठी मित्रांनो कुठं आहे, बँक निफ्टीसाठी 16,500. आणि मित्रांनो 16,500 ही जी लेवल आहे त्याचबरोबर मित्रांनो 16,500 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे. म्हणजे मित्रांनो टेक्निकली ओके टेक्निकल अनालिसिस मधला सपोर्ट आणि ऑप्शनचा जो सपोर्ट आहे मित्रांनो हा या ठिकाणी बँक निफ्टीसाठी 16,500 झालाय. म्हणजे याचा अर्थ उद्या मार्केटमध्ये आपल्याला 16,500 वरचा प्रत्येक फॉल जो आहे तो बाय साठी काय करायचा त्या ठिकाणी यूज करायचा हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो सर्वात महत्वाचं आज बँक निफ्टीचा जर विचार केला तर ऑलमोस्ट मित्रांनो 81 लाख इतकी जी आहे ती पुट मार्केटमध्ये काय झाले या ठिकाणी सेल झाले हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि त्याच्याशी कम्पेअर करता मित्रांनो 3 लाख कॉल जे आहे ते मार्केटमधून एक्झिट करण्यात आले. पोझिशन त्यांनी काय केले त्या ठिकाणी क्लोज केलेत. हे कुठं ना कुठं इंडिकेशन जे आहे ते मार्केटमध्ये पुटची संख्या वाढणं सेलिंग साईडला क्लिअरली स्ट्रॉंग सपोर्ट कॉलची संख्या कमी होणं क्लिअरली मार्केटमध्ये अपसाईड जे आहे ते बँक निफ्टीमध्ये ओपन होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. आणि मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीनं समजा 36,000 ही लेवल जर सक्सेसफुली क्रॉस केली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर बँक निफ्टी मित्रांनो 36,500 पर्यंत देखील उद्या जायला तयार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो बँक निफ्टीचं जर तुम्ही पाठीमागच्या काही दिवसाचं बिहेव्हिअर बघितलं या ठिकाणचं बिहेव्हिअर असेल या ठिकाणचं बिहेव्हिअर असेल परत या ठिकाणी तयार झालेली कॅन्डल असेल हे कॅन्डल परत एकदा मार्केटला ऑलमोस्ट मित्रांनो उद्या 36,300 पर्यंत जे आहे ते मार्केट काय करू शकतं निफ्टी देखील उद्या जाऊ शकतो. मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या लेवल सांगितलं होत्या त्या एकदा समजून घ्या. मित्रांनो बँक निफ्टीवरती आपला बुलिश होता 35,140 वरून. मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टी आज 35,140 आसपास जर या ठिकाणी बाय केला असता तर मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कमीत कमी तुम्ही 500 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय केली असती त्या ठिकाणी कॅच केली असती हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्या लोकांनी ह्या लेवलवरती एंट्री घेतली त्यांनी खूप चांगला प्रॉफिट झालाय. निफ्टीमध्ये देखील मित्रांनो आपण सेम 30 पोझिशन होती 16,511 वरून आपण निफ्टी बाय करणार होतो. निफ्टी मित्रांनो थोडाफार काय झाला होता त्या ठिकाणी गॅप ऑफ ओपन झाला होता आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर निफ्टीने मित्रांनो आपली तिन्हीच्या तिन्ही टार्गेट जे आहेत ते क्लोजिंग बेस्ड अचीव्ह केलेत. बघा निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे 16,623 आणि माझं टार्गेट मित्रांनो 16,623 होतं. मित्रांनो नॉट अ जोक या पद्धतीचे मार्केटमधले लेवल टार्गेट अचीव्ह होणं त्या लेवलला मार्केटनं जाऊन क्लोजिंग देणं ही काय साधी गोष्ट नाही. आणि मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कालच्या पण बघितलं असेल मी तुम्हाला काय सांगितलं बाबा बँक निफ्टी जर समजा 35,500 वरती जर होल्ड झाला तर तिथं तुम्हाला कमीत कमी 200 पॉईंटची मुवमेंट अपेक्षित म्हणून सांगितलं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो बँक निफ्टीने ती देखील मुवमेंट आज तुम्हाला मार्केटमध्ये दिले. मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर तो प्रीमियम टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी साधं सिम्पल तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी अपस्टॉक्स झिरोधा अलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. आणि डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मला सांगा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये काय करेल त्या ठिकाणी
ऍड करेल. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आजचं आपल्यासाठी ट्रेडिंग सेशन एक जबरदस्त ट्रेडिंग सेशन होतं. मित्रांनो, आपण सकाळी मार्केटमध्ये काय केलं होतं, या ठिकाणी 35,200 पुट ऑप्शन जो आहे तो 342 वरून काय केला होता, त्या ठिकाणी बाय करायचं ठरवलं होतं. पण मित्रांनो, हा काय आपला ऑप्शन लवकर ऍक्टिव्ह झाला नव्हता. त्यानंतर मित्रांनो, आपण जो पुट ऑप्शन खरेदी केला होता, कोणता पुट ऑप्शन खरेदी केला होता, तर 35,200 पुट ऑप्शन मित्रांनो आपण 270 वरून खरेदी केला होता. हा 270 वरून पुट ऑप्शन आपण मित्रांनो खरेदी केल्यानंतर 270 ते 285, 291, त्यानंतर 294 आणि 300 हाय तयार केला होता. आणि या ठिकाणी आपण काय केलं होतं मित्रांनो, प्रॉफिट बुक केलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो, आपण बँक निफ्टीमध्ये 35,100 सीई जो आहे तो 302 वरून काय केलं होतं, त्या ठिकाणी बाय करायसाठी दिला होता, पण तो काय ऍक्टिव्ह झाला नाही. परत एकदा मित्रांनो, आपण काय केलं होतं, या ठिकाणी बँक निफ्टी 35,200 पीई जो आहे तो 233 वरून मी तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं. आणि हा ऑप्शन जो आहे तो त्या ठिकाणी मित्रांनो ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपला ह्याच्यात एसएल जो आहे तो हिट झाला होता. हे पर्यंत काय करा, लक्षात घ्या, म्हणजे एसएल हिट झाला आणि पहिला पुट जो आहे तो मित्रांनो खूप फास्ट त्याच्यामध्ये मुवमेंट जी ती आली होती. म्हणजे मोस्ट ऑफ लोकांनी त्यामध्ये ट्रेड पण घेतला होता, त्यामुळे पहिला ट्रेड तर आपल्याला जरी मुवमेंट दिली असली तरी आपल्याला त्यात प्रॉफिट बुक करता आलं नव्हतं. दुसरा मित्रांनो, मी जो पुट ऑप्शन तुम्हाला दिला होता 35,200 वरून, त्याचा एसएल जो आहे तो आपल्याला काय झाला होता मित्रांनो, त्या ठिकाणी हिट झाला होता. मित्रांनो, त्यानंतर मी जो तुम्हाला ऑप्शन दिला होता तो कुठला ऑप्शन दिला होता मित्रांनो, मी सांगितलं होतं 35,100 कॉल ऑप्शन जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी बाय करायचा आहे. आणि हा ऑप्शन मित्रांनो आपल्याला कुठून बाय करायचा होता, 302 वरून आपल्याला हा ऑप्शन काय करायचा होता, त्या ठिकाणी बाय करायचा होता. मित्रांनो, हा ऑप्शन आपण त्या ठिकाणी बाय केल्यानंतर साधारणतः मी तुम्हाला इथं टार्गेट देखील दिलं होतं ऑलरेडी. किती टार्गेट दिलं होतं बाबा, 366 ते 400 पर्यंत काय होईल जाईल. पण मित्रांनो, आपला इथं देखील एसएल हिट झाला होता. हे पण काय झालं होतं, इथं देखील आपला एसएल जो आहे तो हिट झाला होता. आणि हा एसएल काय हिट झाला होता मित्रांनो, मार्केटचा जर विचार केला तर या ठिकाणी क्लिअरली आपल्याला इथे एक रेजिस्टन्स होता, जो पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून फील होत होता. आणि हा रेजिस्टन्स ब्रेक होणं मला अपेक्षित होतं, त्यामुळे तो आपण पुट ऑप्शन सॉरी कॉल ऑप्शन जो आहे तो काय केला होता, मार्केटमध्ये खरेदी केला होता. हे पर्यंत काय करा, लक्षात घ्या. मित्रांनो, आपण परत काय केलं होतं, सेम ऑप्शन बँक निफ्टी 35,200 पी परीत आपण खरेदी करायला सांगितलं होता, म्हणजे रिस्की ट्रेडरला बाय करायला सांगितलं होतं. या ऑप्शन मध्ये देखील मित्रांनो आपल्याला 233 पासून साधारणतः 253 पर्यंतची मुवमेंट मिळाली होती. आणि ह्याच्यामध्ये साधारणतः 20-25 पॉईंटची मुवमेंट मिळाल्यानंतर आपण एसएल जो आहे तो 225 आणून ठेवला. पण मित्रांनो, हे महत्वाचं नाही, 256 हाय तयार केला. ओके, आणि हा ही पोझिशन मित्रांनो आपण जिथं एंट्री घेतली त्या ठिकाणी पण क्लोज केली होती. मित्रांनो, त्यानंतर सर्वात महत्वाचं काय, तर मी तुम्हाला एक मेसेज टाकला होता टेलिग्राम चॅनलला. काय मेसेज टाकला होता, की बाबा बँक निफ्टी मध्ये 35,240 वरून एक खूप मोठी मुवमेंट अपेक्षित आहे. आणि हा मेसेज मी मित्रांनो 10:12 तुम्हाला टेलिग्रामला टाकला होता. आणि ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो पुढल्या 3 मिनिटांमध्ये एक मी तुम्हाला ऑप्शन बाय करायचा सांगितला, 35,100 सी 302 वरून तुम्ही काय करा, बाय करा. मित्रांनो, ह्या ऑप्शन मध्ये आपल्याला एक जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो काय झाला होता, या ठिकाणी झाला होता. म्हणजे आपले जे 2 एसएल हिट झाले होते, ज्या दोन्ही एसएल हिट झालेला आपला लॉस जो आहे तो टोटल रिकव्हर झाला होता. मित्रांनो, आपण 375 हा ऑप्शन गेल्यानंतर आपण याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं होतं, म्हणजे ऑलमोस्ट 70 पॉईंटचा प्रॉफिट बुक करून काय केलं होतं आपण, त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या, म्हणजे नेट बेसिसवर आपण त्या ठिकाणी ग्रीन मध्ये काय झालो, एंड ऑफ द डे त्या ठिकाणी मार्केटमध्ये क्लोज झालो. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात. मित्रांनो, या पार्श्वभूमीवर आपल्याला उद्या जर मार्केटमध्ये ट्रेड टाकायचा असेल निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, त्या ट्रेड आपला कुठं बनवू शकतो, कशा पद्धतीने बनवू शकतो, हे पहिल्यांदा काय करू आपण बघू. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर साधं सिम्पल झिरोदा अपस्टॉक अलिस ब्ल्यू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा, मी तुम्हाला माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन करेल लाईफ टाईम. मित्रांनो, तुम्हाला जर डिमॅट अकाउंट ओपन करायचं नसेल तर साधं सिम्पल तुम्ही काय करू शकता, 2,000 रुपये महिन्याला भरून प्रीमियम सर्व्हिस देखील घेऊ शकता. हे पहिल्या लक्षात. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर बँक निफ्टीचा सेल उद्या कुठून होतोय, तर मित्रांनो उद्या जोपर्यंत बँक निफ्टी आपल्याला 35,435 जर खाली बँक निफ्टी निघाला, काय समजतोय मित्रांनो, काळजी रोग आहे का, बँक निफ्टी आपल्याला सेल करायचं, कुठून सेल करायचं आहे, 35,432 खाली आपल्याला बँक निफ्टी सेल करायचं आहे. 35,432 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी काय करायचं, या ठिकाणी आपल्याला मित्रांनो सेल करायचं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, म्हणजे पी पुट ऑप्शनला आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 35,200 हे काय होईल तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 35,000 टार्गेट काय होईल त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये भेटण्याची शक्यता आहे. त्याच्या खाली बँक निफ्टी आपल्याला उद्या जाणं अपेक्षित नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि इनकेस काही सेंटिमेंटमुळे जर बँक निफ्टी निघाला तर 34,800 पर्यंत देखील बँक निफ्टी काय होऊ शकतो,
डाऊन साईडला जाऊ शकतो. मित्रांनो, बँक निफ्टीवरती आपला जो व्ह्यू आहे ना उद्यासाठी, तो मेनली बुलिश व्ह्यू आहे. आणि मित्रांनो, बँक निफ्टीवरती हा जो आपला बुलिश व्ह्यू आहे, हा व्ह्यू बुलिश ठेवत असताना आपल्याला एक महत्वाची लेवल विचारात घ्यावं लागेल. 35,790 च्या वरून बँक निफ्टी बाय करायचा आहे. बँक निफ्टी बाय अबाव 35,792 च्या वरून बँक निफ्टी बाय करायचा आहे. 35,892 चं तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 35,990 चं टार्गेट भेटेल. आणि समजा मित्रांनो बँक निफ्टी 36,040 च्या वरती जर होल्ड झाला, ओके, त्याच्या वरती जर बँक निफ्टी या ठिकाणी होल्ड झाला, तर मात्र मित्रांनो बँक निफ्टीमध्ये 36,420 पर्यंत तुम्हाला मुवमेंट जे आहे ते अपसाईडला काय होऊ शकते त्या ठिकाणी इझिली भेटू शकते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे आणि हे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय ते सांगतो, ह्या ज्या लेवल आहेत ह्या लेवलवरती तुम्हाला मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा घेऊन चालणार नाही उद्या. म्हणजे समजा उद्या बँक निफ्टी तुम्ही 35,792 वरून बाय केला, तर मित्रांनो 80-90-100 पॉईंट अँड इन एव्हरेज तुम्हाला इंडेक्स वरती टार्गेट ठेवावं लागेल, ऑप्शन वरती नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी मध्ये मित्रांनो मेन शॉर्ट कव्हरिंग जे आहे किंवा ह्यूज बाईंग इंटरेस्ट जो आहे तो कधी जनरेट होईल माहिती का, ज्या वेळेला बँक निफ्टी 36,040 वरती 10-15 मिनिटं सस्टेन होईल त्यावेळेला मित्रांनो खूप जबरदस्त बाईंग इंटरेस्ट जो आहे तो बँक निफ्टी मध्ये येऊ शकतो. अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो बँक निफ्टी पहिल्यांदा तुम्हाला 36,200 गेल्यानंतर काय करतो हे बघावं लागेल. आणि समजा 36,200 जर मार्केटनं क्रॉस केलं तर बँक निफ्टीसाठी तुम्हाला नेक्स्ट टार्गेट 36,420 चं टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर मिळणार आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो इन केस मार्केट जर उद्या ह्यूज गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं, ओके, गॅप अप आणि गॅप डाऊन जर ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्या लेवल काम करणार नाही, हे पण काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी सर्वात महत्वाचं काय, जिथून आपण बुलिश व्ह्यू ठेवणार आहे आणि जिथून बेरिश व्ह्यू ठेवणार आहे, हा जो एरिया आहे मित्रांनो हा नो ट्रेड झोन एरिया आहे. ह्या झोन मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करताना खूप काळजीपूर्वक जे आहे ते ट्रेडिंग काय केलं पाहिजे त्या ठिकाणी केलं पाहिजे, हे पण काय करा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो उद्या जर निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीमधला ट्रेड आपला उद्या कुठं बनवू शकतो, मित्रांनो उद्या निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीमधला ट्रेड जो आहे ना आपला इथून बनेल साधा. 16,654 वरून निफ्टी बाय करायचं आपल्याला. निफ्टी बाय अबाव 16,654 वरून निफ्टी बाय करायचं आहे. मित्रांनो 16,690 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,710 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,740 हे टार्गेट तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवर भेटण्याची शक्यता. आणि समजा 16,755 जर वरती निफ्टी निघाला, ओके, ह्याच्या वरती जर निफ्टी निघाला तर परत मित्रांनो 16,790 पर्यंत देखील निफ्टी जो आहे तो उद्या काय होऊ शकतो त्या ठिकाणी स्क्रीनवर जाताना दिसू शकतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो ह्या लेवल खूप महत्वाचे आहेत निफ्टीसाठी. आणि मित्रांनो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, निफ्टी हा खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टीमध्ये दररोज एका सेक्टरमध्ये खूप हेवी बाईंग इंटरेस्ट तयार होतोय, त्यामुळे तुम्ही निफ्टीवरती शॉर्ट पोझिशन घ्यायचा विचार करू नका. ओके मित्रांनो निफ्टीवरती जर उद्या आपल्याला शॉर्ट पोझिशन बनवायचीच असेल, निफ्टीवरती बेरिश व्यू ठेवायचाच असेल, तर हा बेरिश व्यू आपला कुठून बनेल उद्या निफ्टीवरती, तर मित्रांनो निफ्टी उद्या जोपर्यंत साधारणतः 16,583 खाली येत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पुट ऑप्शन खरेदी करायचं नाही तुम्हाला. निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार कुठून करू शकता तुम्ही, निफ्टी सेल बिलो 16,583 खाली निफ्टीला सेल करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल साधारणतः 532 पहिलं टार्गेट भेटेल, 16,532 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 16,500 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 16,470 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर येण्याची शक्यता आहे निफ्टीमध्ये, हे काय करा लक्षात ठेवा. ह्या लेवलसाठी उद्या काय करायचं तुम्हाला मित्रांनो मार्केटमध्ये काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझा प्रयत्न आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.